घातली त्याच्यापेक्षा आमच्या वावरातली बुजगावणी बरी. कोटप्यान कुठं आहे? ती त्यांची होती, ती घेऊन गेली. आम्हा दुसरी घालायची नाही. आता दुसरी कुठलं आणू? माझ्याकडे एवढंच होतं तेवढंच आणलं. ते अमेरिकेतनं आले नाही वाटत, गुराकडनं आले का वाटते. अरे पाठवा गुराकडे. अरे ह्याला बघितलं ना तर आपल्या मार खायला लागेल. खाल्लाच पाहिजे मार. ग बसा, कपड्याचं काहीतरी आपण नियोजन करू. इथनं निघा पहिलं. कुठं जाऊया? सरपंच, मी अजून एकदा सांगतो, ह्यो माणूस पैसे गोळा करेल आणि पसरवेल. तुमचा माझ्यावरती विश्वासच नसेल तर मी माझा वेळ वाया का घालवतो? त्या गावासाठी मला खूप काही करायचं होत, तळमळ होती माझी. पण ह्या तरुण पिढीमुळे, ह्या तरुण पिढीला काही काम धंदा करायला नको म्हणून असं चालवलेलं काम लाथडायचं चाललंय. बाकी काय नाही हो. ए पिंट्या मांग्या, चालव का तुम्ही? चला चालायला लागा. आणि बघा, बऱ्याचशा कामात तुम्ही ना खूप फायदा नाही, कळलं का? चला चालायला लागा. त्याला एकटं सोडून कुठं फिरताय? तुम्ही काही काळजी करू नका, त्याला शाळेत कोंडून आलोय, बाहेर कडी लावली. तो मरायचा, त्याला कसा तरी पोलिसाचा भ्या दाखवून आणले इकडे. बा नाही मरत. बर तो आलाय का? तो आलाय. त्याने तर लोकांना लय बोलविले. बर मी आता काय म्हणते, बाता मारत बसाय नको, तिकडे जाऊ नाही तर पैसा गोळा करून तो पाशार व्हायचा. बरोबर बोलतोय. बाजा काय झालं? कॉटन पॅन्ट मिळाल्या, त्याला तयार करूनच ठेवलाय. यस, आता खरी वेळ आली त्याला खरं खोटं बाहेर काढायचं. कुणाला बाहेर काढायचं? उगाच बोललोय का मी? ह्यालाच बाहेर काढा. तू चल चल चल. त्यांनाच द्या ना तुम्ही. अहो का, माझी मीटिंग महत्वाची होती. मग काय तर अहो, तुम्हाला समजणं झालंय म्हणजे ऍक्च्युली ती बी महत्वाची मीटिंग आहे. ही बी महत्वाची आहे.